संख्या वगैरे नाही. कालपर्यंत मी शांत बसून होतो. काल मी दुपारी सगळ्या माझ्या भूमिका मागे घेतल्या, चूप बसलो की चला जाऊ द्या विषयी ते संपून आले. पण आज सकाळी परमहंस मला धमकी देतात, तुम्हाला धड अलग किया जाएगा, तुमका मार दिया जाएगा, मैं 24 घंटे में खुद आ रहा हूं. ते कधी येतात त्याची वाट बघत बसलो या खुर्चीवर. आणि मग पुरावेच पाहिजे तर हे घ्या, भारतातला सर्वात मोठा, महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुरावा, ग दि माडगुळकर हे आमच्या हृदयातले कवी आहेत. हृदयातले गीत रामायण हे घरोघर ऐकलं गेलं, वाचलं गेलं. आजही सणासुदीला गीत रामायणच घरात राखतं. आणि त्या चुकीचं त्यांनी काहीच म्हटलेलं नाही. त्यांनी चित्रकूट पर्वताचं विहंगम दृश्य हे त्यांनी त्या त्यांच्या काव्यात लिहिलेलं आहे. ते काय म्हणतात काव्यामध्ये, आता हे गीत कोणी लिहिलंय, महाराष्ट्रातले सर्वात ज्यांच्या ज्यांचं प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या हृदयामध्ये स्थान आहे त्या गदी माडगुळकरांचं गाणं आहे. त्यांनी एक काव्य लिहिलंय, गायलंय कोणी, पद्मविभूषण सुधीर फडकेंनी त्यांनी अभ्यास करूनच एक गाणं लिहिलं होतं. लवकुश रामायण गाती त्यांचं सुप्रसिद्ध गाणं होतं, प्रत्येक सणासुदीला आपल्या घरात ऐकलं जात. त्यांनी लिहिलंय प्रल्हाद पेशवात्रे यांनी विधानसभेत भाषण केलंय, त्यांनी केलंय. लक्ष्मण शास्त्री जोशींनी याच्यावर भाष्य केलंय, त्यांनी केलंय. 1891 साली कलकत्तामध्ये रामायणावर अभ्यास करून पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं, त्यांनी काढलंय. हे इथे वाल्मिकींचं कुठे कुठे काय लिहिलंय हे त्यांनी लिहिलेलं आहे की वाल्मिकी रामायणातील अयोध्याकांडमधील 52वे स्वर्ग आणि 112 नंबरचा श्लोक हे मी लिहिलंय. त्याच्यामध्ये किती आहेत चॅप्टर्स, चॅप्टर्स म्हणजे सर्ग, बालाकांदा, अयोध्याकांदा, अरण्यकांदा, किशकिंदा कांड, सुंदराकांड, युद्धकांड हे मी लिहिलंय. ऑथेंटिक व्हर्जन ऑफ रामायण ट्रान्सलेट बाय ममता नाथ दत्त, पब्लिश बाय गिरीशचंद्र चक्रवर्ती, विवा प्रेस, कॅलकट्टा, 1891 हे मी लिहिलंय. वाचायचंच नाही, मी सांगेन तेच खरं समजत. मी काल सगळं संपवलेलं खेद मा, मी सगळं निघून आलेलो शिर्डीत, मी डायरेक्ट घरी आलो. आज सकाळी उठलो 15 मिनिटात धमकी, धड कापून टाकू, 24 घंटे में. अरे हे राम भक्त, अरे राम हा पर्यादा पुरुषोत्तम होता, राम हा प्रेमळ होता, राम हृदयाला हात घालणारा होता, आणि म्हणून त्या शबरीची बोरं तिच्या तोंडात काढून आपल्या तोंडात घेणारा राम होता. त्याच्यासाठी सर्व समातीतल्या लोक, जाती जमातीची लोक त्याला सोडायला आली होती आणि घ्यायलाही आली होती. इतकं प्रेम होतं त्याचं जनतेशी. सत्ता लोलीप नव्हता तो. त्याचा भाऊ त्याला सांगत होता तू या सिंहासनावर बस, तो म्हणाला नाही मी आईवडिलांना शपथ दिलेली की मी जाईन. मग भावाने सांगितलं तुझ्या चपला ठेव इथे, तुझ्या पादुका ठेव, त्याच्यावरती मी शासन चालवीन. आजचे राजकारण तिथं पादुका फिटून दिल्या असते आणि बसले असते. रामायणातनं शिकण्यासाठी तर माणसाला खूप काही आहे. स्त्रीचा आईचा आदर कसा करावा, आई वडिलांना कसं आदर करावा, जात भेद कशी मानू नये, हे सगळं रामायणात आहे. आदिवासीच्या तोंडातलं बोर मला विचारायचं आजही महाराष्ट्रात किती जण खातील हो, की तिच्या तोंडात तुम्ही चावलेलं बोर तुमच्या तोंडात घेऊन तुम्ही खाणार आहोत, सांगावं कोणी हात उचलून की मी खाईन म्हणून. आपण इतका जातीभेद मानणारे लोक आहोत आणि राम त्या जातीभेदावरतीच बोट ठेवतो. रावण मेल्यानंतरही रावणाला लक्ष्मणाला सांगतो जा रावण काय म्हणतोय शेवटच्या क्षणी ऐक त्याच, आपल्याला ते म्हणतो गेल्यानंतरही काम येईल, कारण का तो अतिशय हुशार माणूस आहे. राम हा आदर्श आहे. आम्ही आमचा राम मानतो त्याला, आम्ही बहुजनांचा राम मानतो त्याला. त्याच्या सवयी ह्या बहुजनांच्या सवयी आहे. तो क्षत्रिय आहे. आता आम्ही एवढं बोलल्यानंतर तुम्हाला का कशासाठी माझ्यावर चिडायचं, मी काय चुकीचं बोललो होतो की माझी हत्या करण्यापर्यंत तुम्ही पोचलात. विचारांचा
म्हणजे वाद असेल तर विचार, तुम्ही माझ्याशी वाद घाला ना। अजून तर खूप पुरावे द्यायचे। मी कालपासून शांत बसलो होतो, काही बोलत नव्हतो, चुपचाप बसलो होतो, अपमान होतो ते सहन करत होतो, चुपचाप आपला म्हणजे आपलं विष पित होतो। कोण कुठला परमहंस माझ्या जाणारे गर्दन छाटून का? मी रामभक्त आहे, त्यामुळे मला मर्यादा आहे। मी रामाला शिव्या दिलेल्या नाही, मी रावणाशी वाईट बोललेलो नाही। तो आराध्य आहे, तो पूजनीय आहे, तो श्रद्धेय आहे। त्याच्याबद्दल असलेली, त्यांच्याबद्दल असलेली मनातली श्रद्धा माझी कधीच कमी होणार नाही। राम लक्ष्मण सीता ही जी कहाणी आहे ना, ती आपल्या आयुष्यात आपल्याला खूप काही शिकून जाते। भावाचं एकमेकांवर किती प्रेम असावं। इथे तर आजच्या राजकारणामध्ये भाऊ बहिणीला मारतो हेच बघायला मिळतं आपल्याला। तेव्हा माझा मी काल खेद व्यक्त केलाय, आजही खेद व्यक्त करतो। फक्त दररोज चिमटा काढला तर दररोज पुरावे, कोणी बोलायचंच नाही, कोणी काही आम्ही सांगतो तेच खरं। इतिहासाने मी बदलत असतो, इतिहास या बदलत्या चक्रातच येतो, इतिहास हा स्टॅटिक नसतो। मला जर तुम्ही डिवचलं नसतं तर मी एवढा अभ्यासच केला नसतो, असं बरं झालं तुम्ही मला डिवचलं। मी काल 48 तास पुस्तकातच घुसलो। ते कुठनं आणलं असेल मी रामायण, गीत रामायण शोधून? किती लोकांनी महाराष्ट्रातनं फोन करून मला वेगवेगळ्या टॉपिक्स दिले। ती पिक्चर कुठला अरुणने काय अन्नपूर्णा आहे हे मला कल्याण डोंबिवलीमधल्या त्या पोरीचं नाव नाही सांग, बाईचं नाव नाही सांगत, 46 वर्षाची बाई आहे, स्त्री आहे, ती म्हणाली आवडसाहेब मी नेटफ्लिक्सवर हे बघितलंय, मलाही सगळ्याची किळस येते, हा त्याच्यातला एक पार्ट आहे, तुम्ही तो काढा आणि बघा काय। त्याने त्याच्या तोंडात ना त्याचा श्लोक फेकलाय ना, की हा वाल्मिकी ऋषींचा श्लोक आहे। आणू शकाल बंदी त्या पिक्चरवर? मागणी कराल? गरीब जितेंद्र आव्हाड भेटला, एकटा राहतो, द्या दमक्या। मी नाही घाबरत असतो। अरे कारवाई काय, मला जेलमध्ये टाक। कोणाकोणावर कारवाई करणार? गदी माडगुळकरांवर करणार, प्रल्हाद केशव अत्रेंवर करणार, लक्ष्मण शास्त्री जोशींवर करणार, कोणाकोणावर? आणि स्वयं वाल्मिकींवर करणार? हे काय आमच्या घरातलं आणून पुस्तकं वाचत नाही ना आम्ही। आम्ही पण जाणार आहोत। अयोध्या कोणाच्या बापाची नाही, राम कोणाच्या बापाचा नाही, राम पूजनीय तर तो तुमचा आहे, तो आमचा आहे, किंबहुना तो आमचा जास्त आहे, कारण त्याचा बहुजनांशी जास्त संबंध आला। 14 वर्ष बहुजनच होते ना तिच्या वरची होती। शबरी कोण होती? आदिवासी होती ना। असा कुठला तरी उल्लेख आहे का दुसऱ्या स्त्रीचा? शबरीचाच का उल्लेख आहे? ज्या आरएसएसला मनुस्मृती हे संविधान म्हणून हवं होतं, ज्याच्यामध्ये स्त्रियांना वासनेने भरलेले असतात असं लिहिलेलं आहे, मला तुम्हाला सगळ्यांना आणि उभ्या महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे की स्त्रीचे डोळे हे वासनेने भरभरलेले असतात, भरभरलेले असं म्हणणं स्त्रियांचा सन्मान करणं आहे का? स्त्री कुठल्याही पुरुषाकडे जेव्हा बघते तेव्हा वासनेच्या नजरेत ना बघते असं जेव्हा मनू म्हणतो, तेव्हा मला विचारायचंय तुम्हाला मनू मान्य आहे का? उगच नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आग लावली त्या मनूला आणि संविधान आणलं। संविधान त्यांनी स्त्रियांसाठी आटलं की या जगामध्ये कुठलाही भेदभाव असता कामा नये, तुम्ही सगळे समान आहात। बाबासाहेबांच्या भूमिका या मानव जातीला मदत करणाऱ्या होत्या आणि मनूची भूमिका या मानव जातीला कायमच, तुम्ही साधं पाणीही पिऊ देत नव्हते मनूनी सांगितलं म्हणून असं नाही होत। रोहित पवार यांच्या बारामतीला वाईट गोष्ट आहे, एक तरुण राजकारणात उभारी घेतोय, लढतोय पवार साहेबांसाठी, असं असताना त्याच्या घरावर धाडी घालणं अत्यंत चुकीचं।
हे असं आहे की जो जो त्याच्या त्याच्या मार्गाने जात असतो कशाला थांबवता कोणाला? तुम्ही खूप दिवस कोणाला कोंडून ठेवू शकत नाही, शेवटी वाफ होऊन ते वरची का टाकलेलं झाकण असत ना फुटून वरती जात. बघ वेळ आहे, थांबून बसून शांतपणे ऐकून. Thank you, sir.